पश्चिमी विदर्भात ऑरेंज अलर्ट, 18,000 हेक्टरवरील शेतीचे नुकसान. गेल्या 3 दिवसांपासून पश्चिम विदर्भात संततधार सुरू आहे, त्यामुळे पश्चिम विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. धुवाधार झालेल्या पावसाने अनेक घरांची पडझड झाले, शेतीचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात 1 जून ते 8 जुलै दरम्यान 18,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जोरदार पाऊस होत असल्याने प्रशासन देखील अलर्ट आहे. पश्चिम विदर्भातील 111 गावात नुकसान झाले असून याशिवाय 24 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. प्रज्योत पहाडे, द बेस्ट थिंग टीम, अमरावती.